मालवण शिवराय पुतळा प्रकरणी बातमी आहे. अखेर जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे. आपटेला कल्याण मधील घरातून अटक करण्यात आलेली आहे. कित्येक दिवस जयदीप आपटे हा फरार होता, त्याचा पोलीस शोध घेत होते. त्यानंतर काल रात्री जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे. आपटेला कल्याण मधील घरातून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा ताबा आता सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात येणार आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर. सुरेश, जयदीप आपटेला आता सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात येणार आहे, चौकशी कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे कारवाई करणार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचा 26 रोजी पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याला काल कल्याण येथे ताब्यात घेण्यात आलं त्याच्या राहत्या घराकडून. आणि त्यानंतर आज दुपारी 11 दरम्याने सिंधुदुर्ग मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आलं आणि आता त्याची चौकशी सुरू आहे. एकंदर पाहिलं तर यापूर्वी चेतन पाटील याही आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आज त्याची न्यायालयीन जी पोलीस कस्टडी आहे ती संपते. मात्र या संपूर्ण प्रकरणात जो जयदीप आपटे हा गेले काही दिवस फरार होता त्याला पकडण्यासाठी पोलिसांना यश आलं. या जो पुतळा बांधण्यात आला होता तर पुतळा पूर्ण बांधण्याची जी जबाबदारी होती ती जयदीप आपटेवर होती. यामध्ये ज्या मटेरियलचा वापर करण्यात आला आणि त्याचबरोबर ज्यातली अंतर्गत जी माहिती आहे त्याची सुद्धा पोलीस आज निश्चितच आरोपीकडून माहिती घेतील आणि त्यानंतर आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल अशी प्राथमिक माहिती मिळते. मात्र चेतन पाटील यांना ही जी आज पोलीस कस्टडी संपत असल्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर शिवराय पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणलं गेलेलं आहे. बुधवारी कल्याण पोलिसांनी आपटेला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं. आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर आरोपीला घेऊन पोलीस पथक मालवणात दाखल झालंय. तर जयदीप आपटेला मालवण न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. दरम्यान सह आरोपी असलेल्या चेतन पाटीलची ही पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आता या सुनावणी दरम्यान न्यायालयात नेमकं काय घडतं याकडे लक्ष असेलच. फरार आपटे कसा पोलिसांच्या ताब्यात आला पाहूयात. 26 ऑगस्ट पासून फरार असलेला शिल्पकार आपटे अटकेत. बुधवारी रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कल्याणच्या घरी आला होता. घराबाहेर असलेल्या पोलिसांकडून रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास आपटे अटकेत. कल्याण पोलिसांकडून जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला. तर आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय असा दावा आपटेच्या वकिलांनी केला आहे.